स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिन चे सहप्रायोजक आहेत एएसपीएल एक्रोपोलिस सिस्टीम प्राइवेट लिमिटेड। नमस्कार, स्पीड न्यूज लाइव 24 मध्ये आपलं स्वागत। आपण पाहणार आहोत स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिन। गुरुवारी परतीचा पाऊस गुडबाय करणार, पाऊस परतण्याची प्रक्रिया झाली सुरू, हवामान खात्याने केली घोषणा। उचगाव मनेरमळ्यातून 2 अल्पवयीन मुलांना फूस लावून पळवलं, अपहरणाचं कारण अस्पष्ट। गांधीनगर पोलिसात तक्रार, पोलिसांचा कसून तपास सुरू। परतीच्या पावसानं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू, खरीप हंगाम वाया गेल्यानं बळीराजा अडचणी। ऑक्टोबर अखेर पंचनामे पूर्ण, जिल्हाधिकारी राहुल रेकावार यांची माहिती। शिवाजी विद्यापीठ सिनेट निवडणुकीसाठी आज होणार मुलाखती, विद्यापीठ विकास आघाडीकडून इच्छुकांच्या घेतल्या जाणार मुलाखती। प्रबळ उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास होणार सुरुवात। उजळेवाडी विमानतळ भूसंपादन, 64 एकर जागेसाठी अंतिम दर जाहीर, जमीन बाधितांना मिळणार 5 पट भाव, जमीनधारकांच्या संमतीपत्रानंतर 2 महिन्यात होणार प्रक्रिया पूर्ण। कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणारी कोयना एक्सप्रेस उद्या रद्द, सातारा जिल्ह्यातील वाल्हा निरा दरम्यान दुरुस्तीचं काम सुरू, याकरिता घेण्यात आला ब्लॉक। पश्चिम रेल्वेची माहिती। कोल्हापुरात 22 नोव्हेंबर पासून अग्निवीर सैन्य भरती, 58,000 उमेदवार राहणार उपस्थित। नियोजनासाठी अप्पर उपजिल्हाधिकारी किशोर पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक। शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान दिवाळीपूर्वी जमा होईल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा यशस्वी, आमदार प्रकाश आवाडे यांची इचलकरंजीत पत्रकार परिषदेत माहिती। कोल्हापूरच्या पोलिसावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, मुलीचा पाटला करून सलगी करण्याचा प्रयत्न, करवीर तालुक्यातील सडोली इथला महेश मगदूम असं पोलिसाचं नाव। किरकोळ कारणातून 2 तरुणात वाद, डोक्यात लोखंडी रॉड मारून केलं जखमी, करवीर तालुक्यातील केरली इथली घटना। आकाश गुरव याच्यावर करवीर पोलिसात गुन्हा दाखल। या होत्या आतापर्यंतच्या ताज्या घडामोडी, पुन्हा भेटू नवीन अपडेटसह, तोपर्यंत पाहत रहा स्पीड न्यूज लाईव्ह 24। स्पीड कोल्हापूर टॉप 10 न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक होते एएसपीएल एक्रोपोलिस सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड।